भारतीय जनता पक्षानं मंगळवारी पाथर्डीमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून राज्य सरकारवर कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप केला आहे. सरकारनं कोरोना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच अडचणीत आलेल्या जनतेला दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जे अपयश आलं आहे त्या संदर्भात आज राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असेल, सर्वांनीच प्रातिनिधिक स्वरूपात आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी असतील, भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार, तालुका अध्यक्ष, सर्वांनी सरकारच्या प्रती आपला रोष व्यक्त करण्यासाठी आज सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये राज्य सरकारला जे कोरोनाचा प्रसार प्रचार रोखण्यामध्ये जे अपयश आलेलं आहे आज जर बघितलं संपूर्ण देशाची आणि इतर आकडेवारी तर महाराष्ट्र नंबर एकला जे कोरोनाच्या मृत्यूदर असेल, त्यातून कोरोनाची दिवसेदिवस 1012 संख्येने वाढणारी वाढ असेल, यामध्ये कुठल्याही सातत्याने वाढ होत असल्यामुळे सरकारला यामध्ये अपयश आलेलं आहे. जे काही मदत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे, 3 महिन्याचं जे पॅकेज त्यांनी दिलेलं आहे, अन्नधान्य दिलेलं आहे, त्याचबरोबर विशेषतः स्थलांतरित जे मजूर आहेत त्यांच्या बाबतीत अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल की अतिशय हाल या लोकांचे झालेले आहेत, त्यामध्ये कुठलीही सोय प्रशासनाने राज्य सरकारने केलेली नाही आहे. जी काही सर्व मदत अन्नधान्याच्या बाबतीत असेल, त्याचबरोबर पंतप्रधानांनी मोफत गॅस असतील, त्याबरोबर मोफत धान्य असेल, त्याचबरोबर महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यात असणारे पैसे असतील, जी काही मदत केलेली आहे ती केंद्र सरकारनेच केलेली आहे, त्यामध्ये राज्य शासनाला अतिशय अपयश आलेलं आहे. म्हणून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज तालुक्याचे सर्व लोकप्रतिनिधी असतील, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष असतील, या सर्व मंडळींच्या समोर आज तहसीलदार साहेबांना मी निवेदन दिलेले. आज शेवगाव तालुका असेल, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सरकारच्या प्रती निषेध व्यक्त करण्यासाठी हे निवेदन दिलेले आहे. भाजपनं तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिलंय. यावेळी आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, गोकुळ दौंड, रवींद्र वायकर, सोमनाथ खेडकर, नंदकुमार शेळके, अजय रक्ताटे, बंडू बोर्डे, मंगल कोकाटे, माणिक खेडकर, अशोक चोरमले, प्रतीक खेडकर, बजरंग घोडके, काकासाहेब शिंदे, जनार्दन वांढेकर, अनिल बोर्डे, नामदेव लबडे, अजय भंडारी आदी उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल कांकरिया, महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.